Thank you.
Oh yeah.
तुका भले कळा अंगी जयाचे सकळा तोया तोळियाची घरी उंबर अकळता टेकाधरी समचरण सौजम सांद्र निलाम लाभम जगत हित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदनम कजनेत्रम सधै धवलासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा पाच विषय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कारण आपलं कीर्तन कार्य आहे
शीत गाठले कळस गाठला. कोणता ग्रंथ काय देतो याचं चिंतन करतो पाच मिनिटा. रामायणाने आम्हाला काय दिलं असं कोणी विचारलं तर चक्र हटकून झाला. माणसाचं आदर्श जीवन कसं असतं हे शांतपण रामाने शिकवलं आम्हाला. विठ्ठल विठ्ठल शिकवलं
तुकोबऱ्यांच्या गाठी चला किती ग्रंथ झाले पाच पाच तत्व सांगतो मी तुम्हाला भक्ती ज्ञान वैराग्य शांती आणि प्रतिष्ठा हे पाच तत्व हे पाच तत्व कशा कशा प्रकारे आहे ज्ञान म्हणजे काय भक्ती म्हणजे काय वैराग्य म्हणजे काय शांती म्हणजे काय प्रतिष्ठा म्हणजे काय हे पण एक कीर्तनकाराला विचारू नका कोणी भागवताचार्याला विचारू नका हे कोण्या बाबाला विचारू नका आणि कोण्या महाराजाला विचारू नका पण आमच्या वारकरी संतांनी असे उपकार केले आमच्यावर की भक्ती ज्ञान वैराग्य शांती आणि प्रतिष्ठा ही पाच तत्व पाच संतांच्या रूपाने आकाराला मी वाटले संपवले भक्ती भक्ती आकारता काय भक्ती आकारता आहे भगवंताबद्दल निस्सीम प्रेम पण ते प्रेम जर असेल तर त्या प्रेमाची ताकद सांगा काय भगवान परमात्मा भक्ताच्या हातून खातो भगवान परमात्मा भक्ताच्या हातून पितो नाही म्हणा तो खाल्लं नाही म्हणा तो पिलं काय खाल्लं पिलं बस आणि तुम्ही दुसरं समजसान घ्यायचं नैवेद्य हातीचा मूर्तीचे दूध पियो मोरे गोविंद एवढी माझी सेवा करता म्हणजे फार जीव टाकून टाकून
जीव दृष्ट्या त्वदौशकः आत्मदृष्ट्या त्वेव अहं इति मे निश्चितामपि। भगवान तुमचा माझा संबंध हा तीन दृष्टीने येतो। पहिली दृष्टी म्हणजे देहदृष्टी। जर मी देहाची विचारत असाल तर ध्यानी मी तुमचा दास आहे। कांतमंत्राय है ना राम रायाच्या सेवका तुका धन्य बने राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका। अर्थात राम प्रभूचा सेवक मंत्र स्वतः म्हणून येतात। हनुमंत आहे भगवान प्रभूचे सेवक होते। देह दृष्ट्या तू दासो पुढे जा जीव दृष्ट्या त्वदंशका। जर जीवशी विचार तुम्ही तर भगवान मी तुमचा अंश आहे। पण नुसता मीच नाही ममही अंशो आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडे
अबन ने कोवरंतर तिलक से आपका क्या चरना का छोटी खानी अबन अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे भेंडे तो या गौड़िया चे घरी पण उमरा पडता ते काज पण आगे मायकल मिळेल आवडेल आवडेल ना वा सुंदर अत्यंत सत्कार मी अगोदर बोललो तुकोवरंच्या गाथेनी तुम्हा मला असं सुंदर विधी प्रयोग दाखवला आहे की प्रपंच सामावून परमार्थ कसा करता येतो ते भौतिकाला अध्यात्माची जोड म्हणजे प्रपंचाला परमार्थाची जोड देऊन आपलं जीवन पूर्ण करता येतो हे संतांनी ग्रंथाने मला शिकवलेलं आहे फार सुंदर चिंतन जसं गोकुळात भगवंतांनी अवतार घेतला कृष्णाने पण नुसता कृष्ण हाळा मासाचा नाही ज्यांच्या पोटी जन्म घेतला ते वसुदेव देवकी हाळा मासाचेच नाही त्याच्याप्रमाणे व्यवहारामध्ये आम्ही त्यांना मानतोय माय बाप तसं आध्यात्मिक मध्ये सुद्धा वसुदेव आणि देवकी नेमके कोण आहे भगवान कृष्ण कोण आहे भगवान जिथे जन्म घेत आहे त्या मथुरेमध्ये कंसाच्या बंदीशाळेमध्ये तो कंस कोण आहे कंसाची मथुरा कोणती आहे वसुदेव देवकी कोण आहे ज्या नंदाच्या घरी गेले ते नंद यशोदा कोण आहे नंदच्या गोकुळचा राजा ते गोकुळ कोणता आहे भगवंतांनी पुतना मारली ती पुतना नेमकी कोणती आहे हे आम्हाला कळणं गरजेचं जसं भौतिक भाग आम्ही बघतोय त्याप्रमाणे आध्यात्मिक भाग सुद्धा त्या लावलेला आहे सुंदर कोव्या सांगतो तुम्हाला पण कोव्या सांगून त्याचं चिंतन करू भगवान कृष्ण मथुरेमध्ये वसुदेव देवकीच्या उदरी पडला जन्माला आले भगवान पण मथुरा ही कोणाची राजधानी खरा बोलत तुम्ही बोलले म्हणजे मला बरं वाटतं की बघ कळतं काहीतरी कोणाची राजधानी कंसाची हा कंस तरी कोण असेल म्हणजे या ठिकाणी असं सांगितलं आध्यात्मिक दृष्टीने मथुरेचा राजा कंसराव तोची जाणावा येते अहम भाव मनोरी तेथे न राहे देव बहुमिती भक्तीची भगवान अवतारामध्ये मथुरेमध्ये मथुरा कोण कंसाची राजधानी पण कंस कोण असेल हा मग कंस आहे अहम भाव म्हणजे कोण अहंकार आता अहंकार खिशात असतो का डोक्यात असतो का अहंकार कुठे असतो आपल्या हृदयात असतो बरोबर चित्तात असतो हृदयात तो अहंकार आहे अहंकार म्हणजे कंस आहे आता कौं तर अहंकार आहे तर त्याची नगरी कोणती असली पाहिजे मथुर मग मथुरा म्हणजे कोण आली आपली ही नगरी देव एक आहे मथुरा आहे देव एक आहे मथुरा कडे तिचा राजा कोण आहे कंस मग कंसाची नगरी मथुरा अहंकार जर कंस आहे तर त्याची ही नगरी कोणती आली मथुरा सांगू का हीच मथुरा ही आहे हीच अयोध्या ही आहे हीच लंका पण आणि हेच गोकुळ पण फक्त चिंतन करा राजा कोण इथला राजा जो असेल त्याची ही नगरी उदाहरणार्थ इथला राजा जर दशरथ असेल तर ही नगरी कोणती पटकन सांगा इथला राजा जर नंद असेल तर ही नगरी कोणती पटकन सांगा गोकुळ इथला राजा जर रावण असेल तर ही नगरी कोणती पटकन सांगा लंका आणि इथला राजा जर कंस असेल तर ही नगरी कोणती आली मथुर कारण सांगू का जितके नाव घेतले तरी याचे तीन चार पैकी तीन जे राजे होते ना कंस रावण आणि दुर्योधन हे अहंकारीच होते हे चालते बोलते अहंकार होते जिथे मथुरेचा राजा कंस तो अहंकार म्हणून मानला गेला भगवान किती जन्म घेत आहेत त्याच्या बंदीशाळेत पण जन्म घेऊन भगवान थांबले का गोकुळा मथुरे नाही भगवंतांनी न्याय लावलो गोकुळात सांगितलं की देवाने बाबा इथे ठेवू नको गोकुळात घेऊन जा नंदा देव सांगितलं देवाने होय का मथुरे थांबले भगवान त्याचं कारण सांगतो आहे का कारण मथुरेचा राजा हा अहंकार आहे आणि जिथे अहंकाराचं राज्य असत त्याचं मंत्रिमंडळ शहाण नसत काय त्याचं मंत्रिमंडळ कोणतं असेल काम क्रोध लोभ मद मत्सर आणि पुढे अहंकार हे सर्वच्या सर्व अहंकाराला धरी एकदा अहंकार गेला यांना घालवायची गरज नाही पण यांना अधिष्ठान अहंकाराचं आणि जिथे अहंकाराचं अधिष्ठान आहे आणि विकारांचं साम्राज्य आहे तिथे कीर्तन होत नसतात कधी तिथे पारायण करत नसते कोणी
तिथं भजन करत नसते कोणी, तिथं पाप करतात नसते. कारण जिथे विकारांचं साम्राज्य तिथे काय पिकत पाप, जिथे पाप पिकत तिथं देव राहत नसतो. बहु अनंत भ्याल पापा असं म्हटलं तुकारांनी. परमात्मा मथुरेत जन्म घेताय, मथुरेतून गोकुळात जाताय, पण घाबरून जात हे विसरून मथुरेत मध्ये जन्म घेताय बंदी शेळे कंसाच्या, पण कोणाच्या पोटी जन्म घेता देवानी? वसुदेवाच्या आणि देवकीच्या. मग वसुदेव देवकी कोण असतील बरं? माता ऐका ओवी पुरुषी. वसुदेव देवकी दोघे जण वेद आणि विद्या जण म्हणून भगवंताला खूप भक्ती आवडते, खूप प्रेम आवडतो. वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला, पण भगवान गोकुळात गेले की पटकन हा गेले गोकुळी प्रीतीने. भगवान आवडीसाठी तेव्हा कसा गोकुळात गेले. वसुदेव कोण? वसुदेव म्हणजे वेद. देवकी माता कोण? देवकी माता म्हणजे अध्यात्म विद्या. सांगू का? भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला जी करून दिली, ही कोणी दिली पटकन झाला? वेदांनी. कारण वेदाने आम्हाला तो समजवला, वेदाने आम्हाला जर कळवलंय. कारण भगवान परमात्मा प्रति वेद प्रति आद्या असं म्हटलंय. ओम नमोजी आद्या वेद प्रति, अर्थात वेदाने प्रतिपादन ज्याचं करावं असा तो परमात्मा वेद वसुदेव. आणि आध्यात्मिक विद्या कोण? देवकी. आध्यात्मिक विद्या म्हणजे ज्ञान. आम्हाला परमा कशाने कळतो? ज्ञान. वसुदेव देवकी दोघे जण वेद आणि विद्याचा म्हणून तेथे प्रकटले भगवान. परी गेले गोकुळी प्रीती, भगवान गोकुळात गेले तिथे राहिले नाही. चला गोकुळात गेले भगवान, पण कोणाच्या घरी गेले सांगा? कोणाच्या? नंद राजाच्या. बरोबर आहे ना? नंदाच्याच घरी का बरं गेले? काय नंदाचंच घर होतं काय तेवढं तिथे? मग त्याचं घर सांगतो आहे. नंद कोण? नंद भाव यशोदा भक्ती. कोण? नंद भाव यशोदा. कोण? भक्ती. नंद भाव यशोदा भक्ती गोपिका त्या सात्विक वृत्ती ज्या आमच्या मध्ये वृत्त्या आहेत ना, आमच्या सौंद्रियांच्या, त्या सात्विक वृत्त्या म्हणजे गोपिका. बहु नवनीतावरी प्रीती. भगवंताला नवनीत म्हणजे लोणी आवडत होतो. नवनीत देह गोकुळी अवतरले. पुण्यावर गोकुळात आले भगवान, त्या देहरूपी गोकुळात अवतरले. त्याला अवतरल्यानंतर सातव्या दिवशी पुतना मारण्याकरता देवाला आली गोकुळामध्ये. कोण ही पुतना? राक्षसाची आपल्या कंसाची मावशी होती का? होती ना, मारली देवानी. हारामासाची होती, पण ऐका अध्यात्मात पुतना कोण? देह दृष्ट्या, आता आध्यात्मिक दृष्ट्या देह वासना हीच जाणावी येथे पुतना. कृष्ण कृपे पालकली अवगुणा, आणि कृष्ण स्पर्शे राणा मुक्त झाले. देह वासना ही कोण? पुतना. मारली देवाने. चला पुढे. भगवान गोकुळात अवतरले, भगवान गोकुळात राहायला लागले. देवाला लोणी मारावं लागलं. लोणी, आता हे लोणी दुधाशी मिळते का चटकन सांगा? पण दूध गाईशिवाय मिळते का पटकन सांगा? कोंबड्या दूध देत तुमच्याकडं नाही ना. मग दूध कोणाचं काढलं गोकुळामध्ये? गाईच. आता ज्या गाईचं दूध काढलं गौरवींनी, त्या गाई नेमक्या कोणत्या? आता ऐका चिंतन पुरुष. उपनिषद गायीचे दोन्ही दोहन काय म्हणताय? उपनिषद रूपी गायीचं काय केलं? दोहन म्हणजे दूध काढलं. उपनिषद गायीचे कवणी दोहन दूध काढले ते सार ज्ञान, ते वैराग्य अग्निवरी तापवून शांत रुक्मिणीने निघविले. जे आध्यात्मिक ज्ञान आहे ना, भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे, तत्वज्ञान, हे उपनिषद रूपी गायीचं आहे. ज्ञान कोणाचं आहे? उपनिषदांत. उपनिषद म्हणजे वेद, वेदांतलं ज्ञान. हे ज्ञान रूपी दूध काढलं गेलं, मग त्याच्यात मुरून टाकायचे, पण त्या करता तापवा गेले सरकार. पण तापवलं, पण कोणत्या अग्निवर तापवलं? वैराग्य अग्निवरी तापवून. पण त्याला थोडं निवू दिलं, कारण निवल्याशिवाय त्यात मुरून टाकता येत नाही. मग शांत वृत्तीने निवविले, त्याला शांत केलं दुधाला. मग त्यात मुरून टाकायचं दही बनवण्याकरता. आता त्या दुधात कोणतं मुरून टाकणार? मुरून थोडं असतं का? कुठलं
लीटर भर असत थोडं मग ते मुरण कोणाकडून आणलं आणि कोणतं मूर आहे का मग संताशी शरण जाऊन उसना भाव आणला त्यापासून त्या भावाचे घातले विरजन दही झाले भक्तीची कोणतं दही झालं आता भक्तीच आता तिथे घुसळायचंय त्याचं लोणी काढायचंय लोणी काढवलं की तू मान्य का पटकन सांगा आता ते घुसळायचं म्हणजे एकदा रवी लागेल मग कोणती रवी लाकडाची स्टीलची मोटरची नाही इलेक्ट्रॉनिक रवी कोणती आहे का विवेक मग विवेक मंथा घातला पाही अपरा भक्तीचे घुसळले दही वरी नवनीत आले लवलाही लोणी परम प्रेमाचे शुद्ध प्रेमरूपी लोणी त्या भक्तीच्या घुसळण्यातून काय आलं बाहेर आलं आणि ते लोणी त्या गोष्टी देवाकरता राखून ठेव पण देवासाठी राखून ठेवलं पण त्याला कपाट नव्हती फ्रीज नव्हती डबे नव्हते अलमारी असली की नाही मला माहिती नाही पण एक साधन होत मात्र भाकरी ठेवा दही ठेवा मळकं ठेवा काय होत शिंका मग त्या शिंकालाच का ठेवलं त्यांनी त्याला कारण सांगतो शिंक्याला कुत्र्याचं तोंड पुरत नाही पण माझं तिथे मारू शकत नाही मारू शकत का मग त्यांनी देवाकरता राखून ठेवलं शिंक्यावर ठेवलं मग कुत्रे कोण मांजर कोण ऐका पुढची ओवी दुष्ट दुर्जन हे कुत्रे काय म्हटलंय दुष्ट दुर्जन हे कुत्रे दांभिक जन हे मांजरे तयांच्या दृष्टीशी न पडता बरे म्हणून ही शिंक्यावरी ठेवली विशाला आणि आता सर्वांना मान्य भगवत त्यांचे लोणी खाई ते कशाच खाल्लं गेले माझे शिंके त्रिगुणाचे ओढिले बाई
कितक्या पदर किती असणार तीन. आपण पहिलं पदर मागतो तो भाग सोडून घ्या. शिंकला तिरस गुण असावे आता दैनिक चुकू गेले. दहेंद्र सुद्धा तिरस पदर असावे. लोक मुसक्यात गुणात तिला पाडायचे पुस्तक समजत ना ते बऱ्या बोलायला देतात ते मुसक इनच पदर पाडायचे वाटत होती
येशूंनी देवाला हाक मारावं पण नाव घेऊन कृष्णा म्हणून नाही बाल कृष्णा नाही तर येशूंनी प्रेमाने हाक मारावं देवाला हे लल्ला काय म्हणा लल्ला हे लल्ला 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 करता करता लाल लाल लालू नाही मागच्या चित्रात सांगितले राधेचं चरित्र किती सुंदर देवाचं राधेचं असं निश्चिम प्रेम देव भक्तांच भगवान स्वतंत्र नव्हते तर राधेच्या आधी नव्हते राधा कृष्ण चौदना गावचं गोपाल कृष्ण कारण भगवतने गाई सांभाळले सांभाळले ना पण गोपाल कृष्ण पाचुना गावचं युगुल कृष्ण युगुल कृष्ण नावाकडे दोन इतिहास सांगितले जातात भगवतांनी गौरींवर रासलीला केली जितक्या गौरी तितके कृष्ण हे चमत्कार म्हणून युगुल कृष्ण एक नाव पडलं आणि दुसरं नाव देवाचं देवानी माती खाल्ली आणि माती खाऊन यशोदेने आपल्या मुखात 14 ब्रह्मांड दाखवली म्हणून युगुल कृष्ण नाव पडलं किती झाले नाव पाच सावना श्रीकृष्ण श्रीकृष्ण नाव देवाचं का पडलं देखा नवलदया प्रभूचे ते अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य पण पात्र जे करीत होते अर्जुनाला रथ हाकलला पांडवांची संकट निवारण केली म्हणून देवाचं नाव श्रीकृष्ण भगवत गीतेचं ज्ञान सांगितलं म्हणून भगवान कृष्ण आणि अर्जुना विश्वरूप दर्शन दिलं म्हणून योगेश्वर कृष्ण किती नाव झाले झाले आठ नाव चला पुढे भगवान पुढे आल्यानंतर गोकुळामध्ये भगवंतांनी ज्या सौगंड्याने जगवलं देवाचे सौगंड्य सुद्धा आठ होते मोजा आम्ही सांगतो तुम्हाला भगवान कृष्ण एक पेंड्या सुदामा श्रीदामा वर्ष्या वाकड्या वाळ्या आणि बोकड्या झाले आठ चला पुढे ज्या गौरवी होत्या भगवंताच्या संबंधामध्ये घोड्या करण्याकरता देवाचा भेटी करण्याकरता त्या गौरवी सुद्धा होत्या शेकडो हजारोच्या संख्येने पण मुख्य होत्या आठ गौरवी बोला यशोदा प्रभावती लीलावती ललिता सरिता सारिका रसिका राधिका किती झाले झालं का आठ एवढं काम करायचं झालं ना आठ शेकडो लीला केल्या कोकणामध्ये त्या लीलांपैकी मुख्य आठ लीला देवायची मोदा कोणत्या कोणत्या माती खाल्ली पृथ्वी पवित्र केली त्याच्यानंतर बारागाव अग्नी गिळला तेज पवित्र केलं अग्नि पवित्र केलं त्याच्यानंतर कालिया मारला पाणी पवित्र केलं आगासूर चिरला वायू पवित्र केला आणि व्योमासूर मारला आकाश पवित्र केलं पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पाच जिल्ह्या केल्या पंचायत महामंत पवित्र बनवली पुढे आहे का भगवंताने गोवर्धन उचलला हे सहावी लिहिला महाराज लिहिला केली सातवी लिहिला पण कार्याची लिहिला केली आठवी लिहिला विठाला विठाला भगवंताचा अवतार गोकुळात झाला नंदाला मुलगा झाला
कुंतना मारली आणि जो भगवान परमात्मा नंदाच्या घरी रागायला खेळायला लागला तो भगवान खेळता खेळता लीला करतोय. आपल्याला कल्पना आहे, मुलगा जन्माला आला की मुलाच्या अवस्था असतात, माझ्याकडे पहा मुलाच्या अवस्था असतात. जन्माला आल्या आल्या पोरग असं नाही का रडले तर तुमच्याकडे का क्रिकेट खेळलेलं डायरेक्ट तेव्हा त्या मुलाला आईच्या पोटात असताना त्या दुःखाची जाणीव होती. बापरे सुटलो मी आता काय 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 भयानक परिस्थिती. आईच्या पोटात असताना अशी अवस्था आहे का आपल्याला, जसे कितना बसतो टॉप मध्ये माडी घातली इकडे पाय बसलो तिकडे पाय बसलो इकडे डागरो घाल तिकडे अशी अवस्था आहे. आईच्या उदरात गर्भाला जागा होत राहते. जसा जसा गर्भ वाढतो तसं तसं ब्लॅडर रबरचं ब्लॅडर असते की नाही, तसं आईच्या पोटात पोराला जागा होत असते. मुलात जागाच नसते पण तो वाढतो तशी जागा होत असते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या आईच्या पोटात गर्भ वाढतो त्या आईच्या पोटामध्ये एवढी सेंटेड जागा आहे. बोला बोला वर्णन केले संत मात्री शास्त्रामध्ये, मातेच्या उदर पोहरी पचोरी विष्ठेच्या दाथरी कुकडोनी नवमासोरी जन्म जन्मोनी मरती. भगवंतात आईच्या पोटामध्ये गर्भा नऊ महिन्यापर्यंत शिस्तो, असा शिस्तो कि चारी बाजूला आईच्या पोटात नुसती घाण असते, घाण विष्ठाले असं म्हणते ना. त्या विष्ठेच्या बाजू विष्ठेमध्ये हा गर्भ शिस्तो. हा म्हणजे कोणता, आपण बोलतोय मी बाहेर आली मी कोणतं डवला का लवला होतो बघ सोडून दे पत्ताडे बोलतो वर सांगतो. पुढे आईच्या मुद्रा नाकी तोंडी कृमी किडे, आमच्या नाकातोंडात किडे असतात नुसती घाण असते आईच्या पोटामध्ये, त्या घाणी मध्ये आम्ही शिजतो असं म्हणतात. मातीच्या उदर कोरी पथोरी विष्ठेच्या दापरी, दापरा शब्द माहिती आहे का तुम्हाला कशा म्हणतो, आपल्या जेवणात एक पदार्थ बनवतो अशी दाळ वाटतात पाट्यावर भिजवल्यानंतर, त्यात कोथिंबीर लसूण जिरं मोहरी वगैरे वगैरे मिरच्या आणि त्याला वाटतात अशी ती दाळ साडी बारीक साडी बारीक अशी मध्ये ती वाटून झाली का मग त्याची अशी गोळी करतात मोठ्या त्या दाडीचे वाटलेल्या दाडीचे पिठाचे असे गोळी करतात. मग त्याला शिजवण्याची प्रक्रिया वेगळी आहे. कुकर मध्ये शिजवते का पातेल्यात फोडणी घेऊन शिजवते का त्याला दाखऱ्यावर शिजवतात दाखला दाखला तुरीच्या काळ्या बाजरीच्या काळ्या सरवण असं पातेल्यात टाकतात एका मोळून मोळ आणि ते पाते कसं पाणी घालतात आणि ते पातेल्यावर चुलीवर ठेवतात खाऊन जमा असतो बरोबर झाकून असतो आणि त्या पाण्याची कळक कळक वाफ निघते आणि त्या वाफेत ती गोळी शिजवतात. काय होतं तुमच्याकडे मुटकडे बरोबर. आता हा मुलगा पाण्यात शिजत नाही तर पाण्याच्या बाहेरही शिजत नाही पण गंमत अशी आहे अशी कळक कळक वाफ असते त्या पाण्याची झालेली आणि त्या वाफेवर नुसते शिजतात ते मुटकडे गद 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 खायला वगैरे टेस्टी लागतं पण त्यांना विचारून काय म्हणणार. जसं सरवणच्या दात्र्यावर मुटका शिजतो तसा आईच्या पोटात विष्ठेच्या दात्र्यावर गर्भ शिजतो. विठाला विठाला चालतो. हॅम्बेरी चालणं म्हणजे
चाल याचं नाव काय आहे हांबेरी. आता तुम्ही सांगा हांबेरी चालणार बरं का तुमच्या तालुक्यात कमीत कमी किती वर्षाचं असतं? मी लागत ही 35-40 एक वर्षाचा असं रामकी होता भगवंताचा. असं होणार तुकोबा काय हा भगवान परमात्मा नंदाच्या घरी आला आला त्याच्या अवस्था बदलत चालल्या. भगवान रांगायला लागले. रांगता रांगता भगवंतानी मधल्या घरातून बाहेर पोचित येण्याकरता असं हायमरी तलत तलत मधल्या दरवाजा बंद या. पहिले घर होते मोठे मोठे वाणी लोकांचे, शेत मारवडी लोकांचे, तर सागवानी घर त्यांच्या चौकटी पा त्याचे दरवाजे पा तुम्ही कसे आहेत आणि त्याचे उंबरे पा. उंबरा म्हणतात तुम्ही त्याला आळवा काय उंबरा ते उंबरे गुडघ्या गुडघे आहेत की उंच उंबरे हा एक एक फूट दीड दीड फुटाची उंबरी उंच आमच्याकडे येऊन पाहतो आहेत काही किंवा लोकांच्या घरात अजून गुडघ्या एवढा उंच उंबरा. आता भगवान रांगत येत होते रांगता रांगता भगवंताला उंबरा काही चढता येईना खाली उतरता येईना. पण देवानी काय करावं की मागच्या घरातून रांगत रांगत त्या उंबऱ्यापर्यंत यावं. पलीकडे उतरता येत नाही पण देवानी काय करते दरवाजेच्या फळीचा असा आधार घ्यावा. कशाचा? दरवाजेच्या फळीचा असा आधार घ्यावा किंवा त्या चौकटीचा आधार घ्यावा. आणि देवानी उभं राहू किती मी फक्त कल्पना करा रांगता रांगता आले रांगत उंबऱ्यापर्यंत आले इथे दरवाजेच्या फळीचा टेका धरला आधार घेतला. कारण आपला एक पाय जो होता हळूच उजवा पाय बाहेर टाकला उंबरेच्या पलीकडे उतरवलं उंबऱ्याला लागलो आणि पलीकडे पाय टाकला लगेच धरलेला दरवाजेची फळी टेका होता तो सोडून दिला. पण डावा पाय कोडून भगवान उंबरेच्या पलीकडे उतरले आणि भगवान रागत चालायला लागले. आधी काय कल्पना त्या डोक्याची आली ना येताना रागत रागत यावं उंबऱ्यापर्यंत उंबरा चढता येणार मग दरवाजाचा टेका घ्यावा. भगवंताने उभं राहावं एक पाय उंबरेच्या बाहेर टाकावा परत तो पाय बाहेर टाकला का परत ओरवं व्हावं टेका सोडून द्यावा मागचा पाय ओढून घ्यावा आणि पुढे रांगत रांगत चालत राहू. बोला काय आत्मा याप्रमाणे ही आपल्या पुराची अवस्था. बोला तर हा भगवान परमात्मा या नंदाच्या घरी याच लिलेनी असा खेळतो की घरातून रांगत रांगत येतो आणि तो परमात्मा या गवड्याच्या घरी राहताना उमरा चढताना उमरा ओलांडताना त्या दाराचा टेका धरून उतरतो तो या गवडियाचे घरी आणि उमरा चढता टेका धरे. आता तो या म्हणतात तू कोण पण तो म्हणजे नेमका कोणता? कारण तो हे दर्शक सर्वना त्यात उत्तर नाही. व्याकरणात तीन लिंग आहे तो ती ते बरोबर. तो म्हणजे पुरुष ती म्हणजे स्त्री आणि ते म्हणजे ते समजते ते कसा मूस ते म्हणजे तृतीय पंक्ती ते पारंता तो ती ते त्यापैकी माझा तो या गौडियाच्या घरी या गौड्याच्या घरी नंद गौड्याच्या घरी तो परमात्मा उमरा करताना दाराचा टेका घेतो आणि उमऱ्याच्या पलीकडे चालतो अशी लीला भगवान करतो. पण तो पण नेमका तो म्हणजे कोणता? तर तो या दर्शनात उत्तर आहे अभंगाचं पहिलं शब्द
पण तो म्हणजे नेमका कोण तुम्हाला तो विषय सांगतात अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे एके रोमी अनंत ब्रह्मांडे ऐसे ज्याचे धेंडे तो या गौड्याचे रो म्हणजे केस एका केसामध्ये अनंत ब्रह्मांडाची साठवण आहे असा जो तो कल्पना करा एका केसाच्या ज्या अनंत ब्रह्मांडाची रचना आहे पहिली गोष्ट ब्रह्मांड किती त्याचं उत्तर अनंत अनंत म्हणजे मोजमाप ब्रह्मांड कशा म्हणतात तसं आपल्याला फक्त माहिती आहे 14 ब्रह्मांड पृथ्वीचा लांबी गुणेला रुंदी बरोबर क्षेत्रफळ पृथ्वीचं जेवढं क्षेत्रफळ असेल हे क्षेत्रफळ म्हणजे एक ब्रह्मांड मानलं असे एक नाही दोन नाही तीन नाही 14 ब्रह्मांड संत रामायण आणि शास्त्रात आपल्या कुणात मानलेली आहे तशा आनंद ब्रह्मांड मी तुला 14 ब्रह्मांडाची नाव सांगतो मला अगोदर खाली जो आपण खाली पाताळांमध्ये सप्त पाताळ आहे अताल वितल सुतल परतल रसातल महातल पाटल ब्रह्मांड भगवंताच्या एवढ्याच्या मुखात यशोदा बाईंनी बघितले होते पण केव्हा माझ्या
माती खायची दिला पृथ्वी मातीचं अंग पृथ्वी अंग आहे ना माती म्हणजे पोटात पृथ्वी माती आहे चला पुढे काय सांगितलं तुम्हाला यशोदाबाईनी देवाला धावत धावत धरलं मांडीवर बसवलं आणि यशोदा म्हणते कृष्णा तू माती खाल्ली म्हणताय पण नाही गं आई नाही म्हणतो का खरंच सांग आई का आई नाही खाल्ली स्वर्गात गेले पाताळात गेले आमंत्रण दिले पण मृत्यू लोकात
नारद प्रगट झाले द्वारकेत जाण्याकरता देवाला सांगू आता की सभा म्हणते की दिवस केलेला आहे. नारद स्वर्गातून खाली पांढरा गेले, पांढरातून परत मृत्युलोकात गोडी आले, समुद्राच्या काठाने द्वारकेत जायला निघाले. समुद्राने पाहिले की नारद आहे. संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडीला असं म्हणतात. दर्शन गाव साधूच नारदाच. आता नारद काय म्हणते येणार नाही, अंतर फार मोठं होतं पण समुद्रावर राहत नाही. समुद्राने भली मोठी पाण्याची लाभ नारदाच्या पायापर्यंत सोडली आणि नारदाचे पाय धुतले आणि पाणी परत समुद्रात. नारद उभेराने जागे होत. नारद इतक्या लागून शक्यत नाही लागेन पण ज्या की इथं पण येऊ शकतात ते काहीतरी भांडार असलं पाहिजे. नारद उभेराने आणि यादी काढली. यादी काढता बरोबर फायदा तर समुद्राचं नाव नव्हतं यादी आमंत्रण. नारद विचार करताय जवळच्या घरचं लग्न सासऱ्याला आमंत्रण नाही बरं ते भांडवळी असतील का धोंडे होऊन का हुंडे होऊन तसं काही. कारण बऱ्याच गावाचं साचे बिघडलं फक्त धोंडिया आणि गावाने काही तसं तर काही नाही. या दोघांचं सभा जगत लग्न साजरा आमंत्रण नाही ठीक आहे असं म्हणतात. ज्यांच्याकडे कर्मस्थळ ते सुचत नसते म्हणतात. पडलं विसर देवाला आपण दुरुस्त करू देवाची चूक. पण देवाची चूक नारदाने दुरुस्त केली. गेले समुद्राला नारद. नारद समुद्र हा पात्र ब्राह्मण वेशामध्ये समुद्र प्रगट झाला. नारदजी काय म्हणताय जयहरी जयहरी काय जयहरी करा तयारी कुठं जवायच्या घरी पण काय जे म्हणे लग्न असा. आता जवायच्या घरचं लग्न नारदाचं आमंत्रण समुद्र ग बशीन लगेच निघाला समुद्र नारदाला बोलच. आता एवढा समुद्र द्वारकेत बसल्या तर दानव साधा पाहिजे की देवाला लांब होते. नारद पुढे समुद्र मागे नारद पुढे समुद्र मागे द्वारकेत गेले. नारद विचार करता पुढली द्वारका असे घर रे. नारद गेले त्याच्या पार पडतात. भगवान म्हणता नारदा भगवान काय द्वारका वाचू आपण काय झालं. समुद्र आला लग्न समुद्र म्हणे हा आणि आता कुणी आमंत्रित केलं त्या देवा मीच दिलं. यादी बघितलं का म्हणे हो नाव होतं काय त्याचं म्हणे नाही मागवपणा कोण झालं मला देवा मला वाटत तुमचा सासरा आहे हो. जवाच्या लग्न यात नाही तू विसरलेस नारदा मला काय कळत नाही काय सासरा म्हणून आता त्यात बसायला जागा काय तू भगवान नारद म्हणा देवा तुम्हाला काही अशक्य निवान जा काही दुबती देवा ऐशी तुझी ख्याती मुकम करो की वाचालं मंगळते गिरे यत कृपा नमो मंदे परमानंद माधव भगवान अशक्य ते तुम्हाला नाही नारायणा तुम्हाला काही अशक्य नाही पण मात्र माझी चूक झाली मी तुमच्याकडे माफी मागतो. आय एम सॉरी सॉरी व्हेरी व्हेरी सॉरी. कुठले भगवा गेले द्वारकेच्या बाहेर समुद्र उभा होता बाहेर आवाज करत होता समुद्र असा गेले ना भगवान नारदा बरोबर आणि समुद्राला नमस्कार केला. जेव्हा कुणाला नमस्कार केला समुद्र म्हणजे कोण ते जावे सासरा नमस्कार करत राहा ही पद्धत आहे. आता जवळ बोलते लक्ष्मी कोणाची मुलगी होती समुद्राची आणि कोणाची पत्नी होती देवाची. समुद्र आला सासरा नमस्कार आणि भगवंतांनी काय केलं त्या ठिकाणी एवढा समुद्र त्याला बसण्याचा जागा नाही पण काहीतरी युक्ती करावी म्हणून भगवंतांनी आपल्या मनगटावर बसून केस उपटले. मग युक्ती होती आता केवढं केस बसून असू एवढंच केस उपटले हातात घेत मस्तकाला लावून संकल्प केला आणि खाली ठेवलं तर नव्हती केस हात जोडले समुद्राला असाही आज्ञा केली. समुद्र महाराज तुम्हाला बसण्याचा जागा दुसरी द्वारकेत कुठे नाही माझी विनंती आहे तुम्ही या केसात बसावं लग्न होईपर्यंत. काय गंमत एवढा अफाट समुद्र एवढ्या केसामध्ये एखादा सर्प छोटे बिरात कसा भरभर भरतो का नाही तसा एवढा मोठा समुद्र एवढ्या केसात भरला भरा भरा भरत जागा कोणती खट तरी केसात कुठं समुद्र गेला हे नारदाला कळलं नाही. मी काय सांगू देवाच्या एका केसामध्ये एवढा समुद्र सामा होता तुम्ही सांगा
केस किती असतील त्याच्या एवढा जर आहे की त्याचे एका केसा संक्रमू शकतो तर त्याच्या उदरामध्ये त्याच्या केसामध्ये अनंत ब्रह्मांड साठवले जातील. शंकेचं गावाक पटकन सांगा, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे देवडे. देंड्याचा अर्थ ख्याती वर्णन आहे त्या परमात्म्याच, एवढा तो व्यापक आणि समर्थ आहे. मग का ज्याच्या एका केसा अनंत ब्रह्मांडाची रचना आहे असा जो व्यापक आणि समर्थ असणारा परमात्मा, पण त्याची लीला पान काय कौतुकाची आहे, तो परमात्मा इतका सामान्य बनला कि तो गवळ्याच्या घरी जातो आणि आपली लीला करत असताना तो चालत चालत धान्याने येतो, चालत येतो आणि उमरा ओरांडत असताना त्या दाराचा टेका धरून भगवान पलीकडे उतरवतो. ही लीला वदन करतात अभंगाचं दुसरं शब्द. पांढरं म्हणजे घाणेरडं
सकाळी आई जेवण खालेल भांडे असे आता मोठे आणि तिथं असं पोरक असं बसलो होतं दारामध्ये पोटा असं असा शिंपून टाका की 15-15 माझी एकाच नाकपुरी होत कोणाची शेजारी नाही म्हणे का गं ताई काय करते म्हणे भांडे घासे नाही तू असं का म्हणे हा भाऊ कोणा गया भाऊ गया पिरा म्हणजे मालक अजुना पप्या गो मी म्हण पप्या दबन तो कोणा पडेलचे वाघन बच्च कोणा म्हणे वाघन बच्च एका नाकुरीत 15 माशे वाघन बच्च त्याचं कारण हे प्रेमाची जात समूह तस प्रेम होत गो आईवरती गोपाळावरती देवाचं एरवी पुष्ट खात नाही कोणी पण तो घरात आहे पहिला काळ सासूरवाशी आता सासूबा शब्द शिल्लक आहे आता सुनवा सुरू सुन घरात घुसकीन तीन म्हणजे घराची राह पाहिली की मग सुन रुबाब करते अलोलो सासऱ्यावर सुनेवर असून ते मेरी सुन तेरी चुप सासूला काही घरात की जरा सासवाचा आदर आहे की प्रश्न पण गंमत फार वाईट झाला आपल्या संस्कृतीसाठी मला असं वाटतं की आपल्यापासून सुरुवात केली सुधारायला तरी लागणार पण आमची मानसिकता इतकी थरथरात झाली प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या पोरीला तिच्या सासू सासऱ्यांनी मुलासारखं सांभाळा हा प्रकार कोणी यायला वाटत नाही वाटते ना पोरगी नांदायला गेली की प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलीला तिच्या सासू सासऱ्यांनी मुलीसारखं वाटत आता तुला जर असं वाटतं की तुझ्या मुलीला तिच्या सासूसऱ्यांनी मुलीसारखं वागवावं तर तुला का रोग झाला तुझ्या सुनीला मुलीसारखं वागवाय पण नाही आपल्यापासून करा का नाही तुम्हाला पहिला वर्ग पहिला क्लास सासू वासान अशा आज्ञा झाली होतं बिचारा मौल्या सुना शेजरा घरी जात म्हणत सासूची आज्ञा घेणं पाहिजे घरातील वस्तूंचा विषय वेगळाच आहे घरी दूध तूप करायचं तरी आज्ञा नव्हती आज्ञाचे दूध घ्यायचे कोणाला हा ओ घरात दूध असलं तर खायची आज्ञा असेल तर दूध खात होती ताकद नव्हती सुनीची बिना सासूला विचारता दूध खाईल म्हणून हे कारण असं दूध करायचं पाचगड सकाळी पाचगड संध्याकाळी सुनच बिचारी तापवायची बी विरजण टाकायची भुसळायची दही काढायची लोणी काढायची तूप द्यायची सर्वच काढायची सुनच करायची एवढं दूध घरात दूध तूप पण कधी सासू खाय म्हणत नव्हती ती निंबर घट होती सासू आता एकच तिला दूध खायची इच्छा झाली सुनेला सासू तर काही म्हणतच नाही खा मग तिने एक युक्ती केली तिचं मुलगं एक वर्षाच्या 6 वर्षाच्या आतलं सकाळी भाकरी करायला बसली दुधा भाकरी तापवत होत भाजी तिने शिजत होती आणि भाकरी तापवत होती तिथं पोटकं जवळक समोर बसलेलं सासू मात्र बसले होते सासूचं लक्ष नाही असं बघितलं आणि त्याच आईने त्या पुरासा बारीक चिमटा मारला तिच्या पोरक मोठे मोर चिमटा घेत त्या म्हणून सासूने ऐकलं पुराचं रडणं की तिथून विचारते काय काय त्या गप्पीला तुझ्या कोणी काय सांगू तुम्हाला मला मग कोणाला सांगशील काय वाटलं अहो म्हणे आत्या बाई तो का आता जर रडतो का तो केव्हाचा रडतो पण केव्हा आता घडतो पण का रडतो सांगूस का म्हणे तो दुदुकाला बघतो म्हणे आता नाटकात नाही म्हणे का अशी म्हणजे का गो तू आई आहे म्हणे त्याची म्हणे हा तुझ्या दूध नाही म्हणे आहे मग दे ना त्याला रडू की नुसती तुला दूध तुला करून दुधा देऊ म्हणे ती आता सासूची आज्ञा झाली कोणासाठी आता त्या आईने त्या पोराला दुदुकाला करून द्यायचं ठरवलं आता 6 वर्षाचा पोर खाऊन पण किती भाकरी खायची तुमच्या मध्ये किती खाईन चटपोर अर्धी खाईन बोलही अर्धा अंगा असेल किती खाईन अर्धी मग सासू सांगते त्याला दुधाला अंगावर करून दे मग हिने किती भाकर म्हणा पाहिजे दुधाची तर अर्धी हिने दीड घेतली दीड भाकर ताता अशी बारीक तुगली तुगली किती पाणी जवळ हा असा संपला घेतला आणि कर कशी रगडला त्या पाकेच्या काठाला अशी भारतासारखी जाड साय साई सकट दूध होत 2 चमचे 4 चमचे साखर टाकली असं
कालोलो सासुमेटा फूल अंदोटे रात पड़े जा कोई आता दिल वर्षे तो पोर के चला करा के कैसे काम को दोन ताता दोन मैं ताड़ गेटला और मारी मुड़े चिका लाओ तोड़ा आता थोड़ा पोटा दी गला नला और खाली पड़ना पोटा और काला थोड़ी भी भरला पोटे ही भरलो बैरू नहीं का पर दूसरी मुड़ गई थी पर तोड़ना लावली परत थोड़ा काम घास पोटात गेला परत काही काय खाली पडला जेव्हा पुरे हात का तोडायचा ना जे फिर काय जे ताळ तोडा जे फिर काम तो झाक त्या दोन चार मुठा घेतल्या पोटवर तो भरलो चक्कर वाकड पोटात गेली चक्कर वाकडाला खाली सांडला पुरगो बमूज बमूज आई उठली भाकर करता करता उचल पडला नेल नळा रोज स्वच्छ धुतलं पुसलं मुका घेतो आत्याच्या स्वस्तीच्या ताकद द्यायला सांभाळ बाकरी कडे जे अजून मला आता परेल चटकोर भाकर खाल्ली आणि चटकोर सांडली ताकद किती शिल्लक एक बात सांगते आता तिच्या ती मासे बनवणं करायचे पण तिने असं उचललं आणि कळी घालून दाखवायला लागली पण कळी उचलली चटकन ताळ घातली सासूकडे पाहून बोल अशी ताळ घालायची कळी उचलायची सासूने लक्ष गेलं काय करते बा तुम्ही सांगितलं काळा कुर्ते दुधाचा चटकोर भाकर मोडली आणि दोन घास खाल्लेली मेल्यानी अंतर मुष्टबळ माशा बंद मन करता तो उष्टा काला त्याचा आहे ना तो जाकून ठेवते सासू जा जाकून ठेवते कोण खाईन त्याला कोणे काय करू घे खाऊ आणि तिला काय पाहिजे होतं तिला कारण दिल भाकर मोडली का मी नाही सांगू ताळ घेतो तो चिवळलेला काला असा गोळ मिठ्या मारत त्या आईने समजा ते ताड बापाकडे आले असत काय करणार पटकन अर्थ असा आईचं पोरावर आहे ते प्रेम बापाचं नाही जसं आईचं प्रेम पोरावर ते देवाचं प्रेम भक्तावर खाय त्यांची उष्टावर पण ज्यांनी गोपाळांचं उष्ट खावं असा जो तो या गौरियाची घरी किंवा विश्वाचा जनिता ज्यांनी जगत निर्माण केलं असा परमात्मा आपण तो या गौरियाची पण कुंभरा चढता ते कागरी नाही का हार म्हणतात एवढंच नाही पुराणांमध्ये याच्या शौर्याचं सामर्थ्याचं वर्णन असं केलं या परमात्म्याने लहानपणामध्येच काढे काढे म्हणजे मोठे मोठे सामर्थ्यवान असे दैत्य त्यांचा परमात्म्याने नाश केला अवंगाचं तिसरं चरण मारे दैत्य गाढे ऐशी पुराणी पोवाळी पुराणांनी वर्णन केलं की यांनी मोठे मोठे दैत्य मारले पणातच काग बगर इठा मार्गी बाळपणी अवघी दैत्य खाली गुडविली असा जो परमात्मा तो परमात्मा कोणाच्या घरी करतो तो या गौरियाचे पण जो गौरीचा घरी खेळतो तो तेवढ्या पुरता मर्यादित नाही तर तुका म्हणे कळा अंगी जयाचे सकळा सर्व कळांनी परिपूर्ण असणारा परमात्मा पण तो पर्यंत सामान्य झाला की तो गौऱ्याच्या घरी नंदाच्या घरी खेळत असताना काय लीला करतो तो या गौरियाचे घरी पण कुंभला चढता एका घरी आपण एक परत आलो पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये पटकन गाई येऊन जाऊ काळ करून घेऊ आणि आपण पंक्ती धरू आहे की नाही सर्वांनी एकदा हात मोकळे करा हाताने भजन करून मुखाने नाम चिंतन करा विठोबा पद्धती चरणी देती गाणी यशोदे साधने रांगताना आणि गोधरे चाहता अशा दोन प्रकारात भगवती अवस्थेत केला गेल्या मग सांगतो ऐका जीव करतो त्याला तारे म्हणतात देव करतो त्याला लीला म्हणतात आणि ब्रह्मा करतो त्याला इतिहास म्हणतात ब्रह्माला कोणाशी घेणे नाही पण कोणाशी घेणे कोणी पाप करा का पुण्य करा ते त्या आपल्या मस्तीत आहे काय ब्रह्म पण परमात्मा जी क्रिया करतो तर देवाच्या क्रियेला क्रिया म्हणायची नाही देवाच्या क्रियेला कार्य म्हणायचं नाही तर परमात्म्याच्या देवाच्या ईश्वरीच्या क्रियेला लीला म्हणायचं मग कृष्णाची लीला रामाची बोला लीला परशुरामाची लीला वामनाची लीला काय करू त्याला खडीदारा दोन तीन पाऊल घेऊन मागायची काही गरज होती का ही लीला जर त्याची प्रभू राम त्याच्या जीवनात काही काही असे पॉइंट आहे की ते आम्हाला पटत नाही देव म्हणून पण तरी देवाची जी क्रिया दिसते आम्हाला ती लीला क्रिया नाही ती काय
काय आहे त्याची लीला आहे. भगवंताची लीला आहे, जीवाची क्रिया आहे आणि ब्रह्माचा लीला आहे. तसा भगवान हा निराकारातला सगुण म्हणतो आणि धर्म कार्य करताना काही लीला करावे लागतात. भगवान कृष्णाने लीला केल्या, लीला करताना दोनच निमित्त शोधले, एक चोऱ्यांचं आणि एक खोड्यांचं. चोऱ्या केल्या देवानी, पण कोणाच्याही केल्या नाही, कशाचेही केल्या नाही, पण कोणी घरात केल्या नाही. खोड्या केल्या देवानी, कोणाच्याही केल्या नाही, याला म्हणता जीवातच केल्या. पण जे दांभिक लोक होते, जे अहंकारी लोक होते, त्यांच्या खोड्या देवानी नाही. कोकळा कसं जोडकर राहत होत. आता जाऊ द्या, काही सांगत नाही तुम्हाला. 12 वाजून गेला हा ना ना.
हे तिराची तिरा उभे राहिले आता देवाला काय उभे राहायचं त्या तिराच्या तिरा त्या सोंगाण्यांनी काय केलं की तू उडी मारली पडली मग तो खरा होता तो विचार करे टापू का उडी खाली पडत होत म्हणणं पस्तीस फूट लांब उडी शक्य आपल्या लागणं तो तिथे तिथेच राहून गेला हे तिरा प्रेम होऊन गेले उभ्यावर निघून गेले नंतर विचार केला की हा जो आहे हा खरा आहे त्याचा हात घेतला त्याचा हात घेतला आता हो होईल पण हे काय गोकुळ सोडण्याची इच्छा नको गोकुळ म्हणे आत जाणार मी आता चांदी कोणत्या पुढे देवानी तशा चोरे कुठेही करू नये घर पाहुणी एकांताचे नवविधा नवनीताचे चोऱ्या वाढल्या घोड्या वाढल्या पण गाराने वाढले गवळी सांगते का रात्री देवासी प्रभू से देव का नाम हासी
त्यावेळेला कृष्णावर शाळेत घाली त्यावेळची शाळा आता हे थोडी ती KG1 KG2 पहिली शाळा काय गाई चालले कृष्णा काय उद्यापासून घरी राहायचं उद्या शाळेत काय कोणती काय शाळा आपल्या गाई चालले आई तू आज्ञा का भक्त काय करायचं उद्याच्या उद्या उद्या आजारीनं मध्ये येताना सगळे घेऊन बोलताना कांबळी घेतली काठी घेतली पंसी घेतली शिगरी घेतली गाई घेतल्या सवंगडी घेतली आणि भगवान गाईचा न करता चालत निघाले गाईचा राया रानात गेला अरे माझा गुफाळ बोलवले चाल तरी गप गेला नाही खोळ्या करतच गेला गौळाच्या गौळणींच्या शेवटी भगवान गाई चालताय खेळ खेळतायत देवाचं वरवर्ष पूर्ण होते बारा तशा होते भगवने खूप मोठे मोठे राक्षस मानले अगासूर बकासूर पुरासूर शक्तासूर असुरासूर वृषभासूर मोठे मोठे असुर मारले देवानी आणि असुर संपलेला आता एकटा कंसच राहिला तर याचा काटा काढणं गरजेचं आहे पण याचा काटा त्याला इच्छेवरून नाही त्याच्या भावात जाऊन काढायचा मग भगवंत ठरवलंय आता आपलं वरवर्ष 12 पूर्ण होते गोकुळात राहण्यात मजा नाही मोतीने जाणं पडेल पण ज्या घडून करता स्वतः लिला केली रास दिला गोपाळासाठी एक लिला करायची ती करायची लिला त्यावर ठरवावं भगवंताचं वय वर्ष 12 पूर्ण होते अशा खेळ खेळता खेळता एक दिवस तक्रार गोपाळांची आली भगवान म्हणे काय काय कीर्तनच करत का बारा वाजी जगवा पोटाचा भूक लागली ना तुमच्याच नाही माझे की लागली मी 40 घेऊन आलो आता कीर्तन करून सकाळी तिथं काय नाश्ता होता का गोपाळांचा देवा भूका लागल्या बस कर खेळ तुका म्हणे आता खेळ बोलावा बंद करू आपण जेवणाकरी काय म्हणे काही ओळून आणल्या काही झाला काही बसवल्या काही जर्वन नाम वागून करत समजते ना जर्वन ते त्यांनाच जमे आपण प्रयत्न करायचा ती आयडिया त्यांना दिली जर्वन म्हणजे काय पोटात तोंडात आलींच घडत बसली याच नाव काय आहे आपण बोलून आपलं मी एखादं ठरवलं आज इथे म्हणून घेऊन राहून काही बसले शांतपैकी ब्रह्मदेश्वर गोपाळ घेतले वाळवंटात गेले ब्रह्मदेश्वर आपल्या वासभोवती कमळाधार पद्धतीने बसवलं आणि सर्व गोपाळ बसलेले आहेत तुम्ही फक्त कल्पना करा सर्वांच्या मंदिरावर भगवान उभे आहे खांद्यावर कांबळी आहे हातात ती काठी काखेत आहे डाव्या काठी बनशी किती कमरेत शिवला गुंडावरून खोलेली आहे डोक्यात परिपंकाची रोपी आहे सर्वांच्या शिवऱ्या आपल्या शिवीर मिळवल्या सर्वांचा काला तयार केला हातात प्रसाद घेतला भगवान वाटतात आणि गोपाळ घेत हा प्रसंग काल्याचा आहे यमुनेच्या वाळ म्हणतात भगवान गोपाळ काला वाटता गोपाळ काला घेता आणि त्याला प्रसंग घेत भगवान शुकाचार्य वर्ग त्या प्रसंगाचं बिभ्रत वेदम जठर पठयो शृंग वेदले रक्षे वावे बाणू मसक फळांगुल येशू किष्टन मध्ये स्वपरी स्वर हसरी श्री स्वर्गे लोके मिशनी भगुते यज्ञ भूपाल केली बोला गोपाळ कृष्ण भक्त दिला त्या आध्यात्मिक कार्याचं भौतिक प्रतीक आपल्या वाचे संतांनी दही आणि राही या माध्यमातून आपण पोहोचवलं त्या संतांनी आपल्याला उपकार आहे एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवून त्या संतांचं चिंतन करूया आणि अवघ्या 2-5 मिनिटात सुट्टी घेऊया ज्ञानेश्वर Yeah.
संपन्न झालेले सर्व प्रवचन त्याच्यासाठी उपस्थित असलेले सर्व परमादरणीय परमपूज्य महाराज परंपरेनं ओझरच्या मारुती मंदिरामध्ये सातत्यानं सेवा करणारे सर्व सेवकरी उपस्थित भगवान भगवान सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांना हनुमान जयंतीच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. जिथे बळ कमी पडतं तिथं बजरंग बलीच आपण उपासना करतो आराधना करतो आणि संकटावरती मात करताना ज्या देवताचं दर्शन घ्यायचं ते हनुमानजीचा आज खऱ्या अर्थाने जन्मोत्सव या ठिकाणी संपन्न होतो. माझा सत्कार हा माझा नसून हनुमानजींचा आशीर्वाद आहे. एक गोष्टीचा खुलासा फक्त या ठिकाणी मी करणार आहे. पाठीमागच्या बाजूला जी काही दुर्दैवी अवस्था गेली अनेक वर्ष मानसिकता बदल होत नाही त्यामुळे आहे, परंतु मानसिकता जेव्हा बदलेल तेव्हा बदलेल. परंतु सर्व उपस्थितांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की नदीच्या प्रवाहामध्ये पलीकडच्या पुलापासून ते जे काही अशा पद्धतीचा घडक आहे त्याला एक भक्कमाशी संरक्षक भिंत याच्या पाठीमागे असलेलं जे काही स्मशानभूमीमध्ये बसण्याचं जे काही शेड आहे ते खराब झाले म्हणून ते निर्लक्षित करून ते पाडणं आणि शिवपालव होऊ नये म्हणून बऱ्याच अफवा चर्चा अशा असतात त्यामुळे ते डावे होणार आहे का. कधीकधी आपण जसं काळ कुठतो तसं काही काही समाजातले घटक असे असतात की जे टाळ कुठत असतात तसं नाही आहे. आणि म्हणून एक अत्यंत ज्याला जो त्या नदीच्या प्रवाहामध्ये भक्कम आरसीसी डिझाईन करणारा गोल्ड मेडलिस्ट आर्किटेक्ट आहे, सुवर्ण पदक ज्यांना प्राप्त झाल्याचे केले सर्वांना पदार्पण केले आणि नजीकच्या काळामध्ये वर्षभरामध्ये साधारण 2.5 कोटी रुपयाचा खर्च येईल अशा प्रकारचं एक कायमस्वरूपीच ओझरची जी काही अवस्था आहे. पाहुणे मंडळी आपल्याकडे येतात, सगळे लोक बोलतात तुमच्या गावचा आमदार आहे मग ही काय व स्मशानाची अवस्था आहे. परंतु नदीमध्ये तुम्हाला काही अतिक्रमण करता येत नाही त्यामध्ये डिझाईन करून एक चांगली संरक्षक भिंत एक मोठी 100 मीटरच्या जवळपास त्या शेवटच्या पर्यंत ती अलीकडची भिंत पलीकडच्या बाजूने त्याला संरक्षण करून जाण्यायेण्याचा मार्ग करून एक मोठं भव्य देऊन किमान 1000 लोक सावलीमध्ये बसतील, 1000-2000 लोक आणि याला संरक्षक भिंत करून एक चांगल्या उत्तम प्रतीचं एक नंबरचं गार्डन येणार वर्षभरामध्ये पूर्ण होण्यास हनुमान जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना 2.5 कोटी रुपये हा फार मोठा खर्च आहे. परंतु 2.5 कोटी रुपयापैकी जवळपास त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सदिच्छेनं 1 कोटी रुपये आत्ता 1 एप्रिल हे नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय त्याच्यामध्ये तातडीने मी पत्र देतोय आणि सत्तेच्या निमित्तानं ज्या काही धर्मदाय निधी ज्या ज्या पतसंस्थेकडे खर्चित राहतो माझ्या सगळ्यांचा सहभाग करून साधारण 2.5 कोटी रुपयापर्यंत महाराष्ट्रामध्ये खामगावची स्मशानभूमी पाहायला मोकळ जात आहे. निश्चितपणाने त्याच्यानंतर ओझरची पाहायला येतील असं 1 वर्ष ते 1.5 वर्षामध्ये ते काम पूर्ण झालेलं असेल आणि अत्यंत सुंदर हा परिसर झाला असेल अशा प्रकारची खात्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने तुमच्या सदिच्छेनं एक विधानमंडळाचा दुसऱ्यांदा आणि सत्ताधारी पक्षाचा सदस्य करण्याचा बहुमान या गावानं फार मोठ्या प्रमाणात उचललाय. गावाचं देणं लागतं म्हणून हनुमान जयंतीच्या निमित्ताने खरं तर हे सांगणं काही उचित आणि अभिप्रेत नाही, ते कर्तव्य. परंतु ते कर्तव्य करत असताना जे काही अडचण आहे नदीचे नदीच्या प्रवाहाचे आणि पलीकडच्या अतिक्रमणाचे आणि त्या घाण्याचे सगळं पलीकडे बदलून शिवपालव होणार नाही अशी सुद्धा दक्षता घेण्याचा जे काम ज्या आर्किटेक्टने घेतले ते डेरे त्यांच्याकडे तत्वता त्याचं मॉडेल तयार होणं होतं आणि म्हणूनच ही आचारसंहिता आणि निवडणुका लागल्या. म्हणून ग्रामस्थांच्या गावकऱ्यांच्या आणि बंधू भगिनींच्या म्हणजे माध्यमातून गावाला देखील याची कल्पना असली पाहिजे. 1.5 वर्षानंतर तुम्हाला इथे कोणीही म्हणणार नाही की तुमच्या गावामध्ये तुम्हाला आम्हाला ज्यांना ज्यांना कोणाला इथं जायचं सगळ्यांना इथं जाणं हे अटळ सत्य आहे. याच्यापेक्षा आयुष्यामधलं दुसरं सत्य नाही आणि ते सत्य स्वीकारत असताना आलेल्या पाहुणे मंडळी किंवा जो कोणी जाईल त्याला तो त्याच्या दशेमध्ये पण तो म्हणेल की मला योग्य ठिकाणी योग्य स्थान किंवा हे झालं. अगदी अर्ध्यावर डिझेलच्या शवदाहिन्यांपासून बसण्यापासून पाण्यापासून
जे काही ग्रॅनाइट आणि अत्यंत मोठ्या म्हणजे मेट्रो शहरामध्ये स्वच्छतागृह असतात तसे कोपऱ्यामध्ये स्वच्छतागृह यांच्यासाठी नाही. एक संबंध चांगली यंत्रणा विद्युतीकरण म्हणजे कुठली अडचण भासणार नाही अशी ग्रामस्थांना आज अनिल कदम आपल्याला शब्द देतोय. पुन्हा हे तुम्हाला बोलण्याची वेळ येणार नाही अशी पुनश्च खात्री देतो. हनुमानाच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांचं दुःख दारिद्र्य दूर जाऊ दे आणि प्रचंड अशी शक्ती आणि जे काही निसर्गाचा कोप आहे त्याच्यावर शेतकऱ्यांनी सबंध व्यवस्था करून पडलेली ती सगळी सावरण्याची शक्ती फक्त तुझ्यात आहे आणि तू ती शक्ती या सृष्टीवरती तिला मानवाला दे. पुनश्च एकदा जेवढ्या काही महाराज मंडळींनी 7 दिवस जो काही सोहळा संपन्न केला या गावाचा भूमिपुत्र आणि आमदार या नात्याने आपल्या सगळ्यांचे आभार प्रकट करतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तंतोतंत सगळ्या गोष्टीचं पालन होईल अशी खात्री देतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. माझं लांबलेलं म्हणून थांबवतो. आता महाप्रसाद त्याकरता सुरुवातीला इकडे भजी मंडळ बसतील, नंतर माणसं बसतील आणि इकडे सर्व महिला बसतील आणि खाली असलेले सत्रांची उद्योग घेण्यानंतर सर्वांनी बसायचे आणि कृपया कोणी गडबड करू नका. सर्वांना महाप्रसाद देतील, सर्वांनी महाप्रसाद.